आज 11व्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या आचरा बीचवर गर्दी होणार आहे आणि संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि आपल्या गावातील आचऱ्यातील म्हणजे तिथ्यावरचे वगैरे बरेचसे बाप्पा आज विसर्जनासाठी येणार आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव परागू बोला आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मला भाडं होतं त्याच्यामुळे मी एक गणपती घेऊन आला आहे बीचवरती आणि आत्ता आमच्या गावातील म्हणजे आमच्या गावातील काही गणपती त्याचप्रमाणे आचरा तिठ्यावरनं बाजारपेठेतील काही गणपती आज विसर्जनासाठी बीचवरती आले आहेत आणि आपल्या वाड्यात आपल्या गावातील सगळ्यांनी ढोल वगैरे काढले आहेत, ढोल ताशा आणि खूप छानपैकी ढोल ताशाच्या गजरात या बाप्पाला आपण निरोप देणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विसर्जनाचे आचरा बीचवरील काही क्षण पाहणार आहोत. सगळेजण येत आहेत, बघूया किती गणपती आहेत. आपल्या वाड्यातून 4 का 5 गणपती होते आणि संपूर्ण गावातून 10 ते 12 गणपती विसर्जनासाठी येत आहेत. बघूया सार्वजनिक गणपती असतात ना तेवढे घरगुती गणपती असतात आणि आजच्या 11व्या दिवशी विसर्जन आहे. हा बघा घाऱ्यांचा केवढा मोठा बाप्पा आहे तो बघा. काय घाय नको आणि ते सगळे आलेले आहेत ते तिठ्यावरनं आलेले किंवा बाजारातनं आलेले सगळे बाप्पा. आता धरून आता बघा टायमिंग आता भाऊ पैसा वसूल आयटम आणि इकडे आले ते सगळे खालच्या वाड्यात गणपती उत्तर वाड्यातले. Thank you.
भारी वातावरण झालंय. पाठीमागे दिसत आहेत ते व्हाईटवाले ढग दिसत आहेत आणि पब्लिक बघा किती आहे ते. दरवर्षी 5 दिवसाच्या आणि 11 दिवसाच्या बाप्पांच्या विसर्जनासाठी इकडे बाप्पा घेऊन येतात आणि आपल्या आचरा बीचवरती छानपैकी विसर्जन अगदी समुद्रामध्ये केलं जातं. मयांगचा बघा काय चाललं, मयांग नाही कसलं मोदक खाल्लं ना तो बघा. मार मार तू तू मार डोक्यावर घे ना. हिंदू आता हिंदू आता नाही तर त्या माहिती पुढे देतो. चला गणपती बाप्पा केवढे केवढे बाप्पा आमच्या घरगुती असतात ते बघा. दहा निक्यांचा दारियांचा बाप्पा आता विसर्जनासाठी जातो. Thank you.